आता बातमी आहे एका आंदोलनासंदर्भात. लोकसंघर्ष पक्षाचं ऑनलाईन गेमिंग विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळत आंदोलन केलं गेलंय. ऑनलाईन गेमिंग विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. बंद करा, बंद करा, बंद करा, ऑनलाईन गेमिंग बंद करा. करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बंद करा, बंद करा, ऑनलाईन गेमिंग बंद करा. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी, पाहूयात. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसंघर्ष पक्षाकडून पत्ते खेळत आंदोलन केलं जात आहे. हे आगळं वेगळं आंदोलन का केलं जात आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपण पत्ते खेळताय ह्या खोट्या नोटा आहेत, नक्की कशासाठी? हे आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे कारण जे काही सध्या समाजामध्ये किंवा देशामध्ये ऑनलाईन गेमिंगचं पीक आलेलं आहे, तर ते पीक बंद करावं सरकारने, त्याच्याविरुद्ध कठोर कायदे करावेत. कारण याच्यामुळे समाजाचा समतोल ढासळत चाललेला आहे. आज समाजामधले आबालवृद्ध ऑनलाईन जुगारामुळं नाचले चाललेले आहेत. त्याच्यामुळे सरकारने याच्याविरुद्ध कठोर कायदे करून बंद करावं. परंतु सरकारला या ऑनलाईन गेमिंग मधून मोठा टॅक्स जातो, सरकारचा याच्यातून फायदा आहे. टॅक्स मिळतो म्हणून तुम्ही ड्रग्स पण पानपट्टीमध्ये विकायला परवानगी देताल? चालणार आहे का ते? ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत. या गोष्टींमुळं आज पैशांचं प्रलोभन मिळाल्यामुळं इझी मनी कमवण्याच्या नादामध्ये तरुण पोरं असतील, अबालवृद्ध असतील, हे सगळे अडकत चालले त्या विळख्यामध्ये. याच्यावरती नियंत्रण कुणाचं आहे का? भारतामध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती कायद्याचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आपल्याकडे रूल ऑफ लॉ आहे, हे तर साधं बेसिक आहे ना. तुम्हाला जर कळतंय की ह्याच्यातनं लोक वाया चाललेली आहेत, आर्थिक संकट घरामध्ये निर्माण होतोय, तर तुम्ही करताय काय? आज एका सामान्य कुटुंबातनं जेव्हा 5-5.5 लाख रुपये जातात अशा गोष्टींमध्ये, तेव्हा त्या कुटुंबावरती येणारा आर्थिक संकट किती मोठा असेल? सरकारचं लक्ष नाही का या गोष्टींकडे? तर या ऑनलाईन गेमिंग लवकरात लवकर बंद करण्यात यावं यासाठी हे आगळं वेगळं आंदोलन सुरू आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.